हिंगनघाट शहर में विधायक समीर कुनावार के विशेष प्रयासों से आए हुए 50 करोड़ विशेष निधि के 300 सड़क विकास कार्यों का भूमि पूजन समारोह कार्य सम्राट विधायक समीर कुनावार के हाथों शुरुआत हुई है। हिंगनघाट के इतिहास में पहली बार जब नगर परिषद में लोगों द्वारा नियुक्त कोई सरकार नहीं है, तब विधायक समीर कुनावार ने शहर में सड़कों के विकास के लिए 50 करोड़ रुपए का निधि लाया है। शहर के सभी 19 वार्डों में लगभग 300 सड़क विकास कार्यों का 23 सितंबर से 3 अक्टूबर के बीच उद्घाटन किए जाएंगे। आज विधायक समीर कुनावार द्वारा प्रभाग क्रमांक 5 से इसकी शुरुआत की। 5 और 6 प्रभाग के विकास कार्यों का भूमि पूजन विधायक समीर कुनावार इनके द्वारा सम्पन्न हुआ है। विकास की नई नींव शहर के लिए दी है। इन्हीं कार्यों का भूमि पूजन समारंभ बड़े जोर से शुरू हुआ है। संत तुकडोजी वार्ड मध्ये ऐतिहासिक असं 3.5 करोड़ रुपयाच्या आसपास किंवा त्याच्यावरती निधी दिला आहे भाऊ। आज तुम्ही आज मोठा निधी या वार्डासाठी दिला, त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं? हिंगणघाट शहरामध्ये विशेष निधी 50 कोटी रुपयाचा विशेष प्रयत्नांनी माझ्या प्राप्त झालेला आहे। काल ज्याचं उद्घाटन केलं, पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे। काल आम्ही प्रभाग 1, 2, 3, 4 हे 4 प्रभागातले रस्त्याचे कामाचे उद्घाटन केले आणि आज प्रभाग 5 मध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला। जवळपास 3.21 कोटी रुपयाचा निधी या प्रभागात दिला। 26 कामं या प्रभागामध्ये केलेली आहे। जी कामं बरेच वर्षापासून प्रतीक्षित होती ती कामं आता याच्यामध्ये घेतलेली आहे आणि लोकांना त्याचा सुखद आनंद आज लोकांना झालेला। आपण जे जवळपास 3.5 कोटी रुपयाचे समर्पित कामं केली त्याबद्दल आपण आपल्याला काय आनंद आहे? आनंद म्हणजे दिलेला शब्द होता तो पूर्ण झाला। अजून पण जे लोकांनी कधी मागणी पण नाही केली, पण आम्हाला माहीत आहे तो रस्ता खराब झाला, तोही रस्ते आम्ही आता टाकलेले आहे। शेवटी शहर हे चांगलं स्वच्छ सुंदर झालं पाहिजे। आम्हाला मी तुम्हाला काल सांगितलं होतं की महाविकास आघाडीमध्ये आम्हाला जवळपास 3 वर्ष आम्हाला कुठलाच निधी मिळाला नाही। हिंगणघाट शहर कार्यक्रमादरम्यान अनेक कामाचा जो आपल्याकडे पाठपुरावा आला तो कधी पूर्ण करणार? लगेच करणार, माझं काम फास्ट राहते। ज्यांनी मला आता निवेदन 2 दिलेले आहे त्या निवेदनाबाबत ताबडतोब मी नगरपालिका हिंगणघाटला सीओच्या नावाने लिहिलेलं आहे। जसा जसा निधी प्राप्त होईल त्या त्या पद्धतीने ते कामं घेऊन आपल्या शहराला पुढे न्यायचं आहे। शेवटी हिंगणघाट शहरातले सर्व कामं झाले पाहिजे असा माझा प्रयत्न आहे। एकूण समीर भाऊ कुनावार या संत तुकडोजी वार्डमध्ये 3.5 करोड़ रुपयाचा जवळपास त्याच्यावरती निधी दिला आहे, मोठा निधी हा शहरात प्राप्त झाला आहे, त्यांनी त्याबद्दल प्रतिक्रिया दिली। संत तुकडोजी वार्डात आलो, जवळपास 3.5 करोड़ रुपयाचा वरचा निधी विकास कामासाठी समीर कुनावारने दिला आहे। आपल्याबरोबर काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू। मला सांगा, समीर भाऊ कुनावारने मोठ्या प्रमाणात आज ते भूमिपूजन केलं आहे आणि आपल्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या, त्याबद्दल समीर भाऊ कुनावारचं काय म्हणणार? आपण अभिनंदन करायला काय म्हणणार? अभिनंदन आहे। आम्ही बोललेल्या सगळ्यावरून जे वस्तू गेलं की 4 दिवसात आम्हाला इथे पोहोचवले आहेत आणि आता आम्हाला ओपन जिम पाहिजे ते पण देणार आहेत ते, आणि आम्हाला गट्टू लावून मागितले ते पण त्यांनी साईन केलेली आहे आणि प्रत्येक काम त्यांनी म्हणजे आम्ही सांगितल्याप्रमाणे केलेलं आहे। कधी ते रागवले नाही, काही नाही, आणि आम्हाला असं भीती पण वाटत नाही की त्यांच्यासमोर जाऊन बोलणार। एकूण समीर भाऊ कुनावारने मोठ्या प्रमाणात विकासासाठी ते कामे टाकले, 3.5 करोड़ रुपयाचे कामं टाकल्या, नाल्या रोड यामध्ये भरपूर प्रमाणात बनणार आहे। तेव्हा तुमचं काय म्हणणं आहे समीर भाऊ कुनावारने, ते अभिनंदन करणार का? अभिनंदन आहे त्यांचं, कधी पण आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। त्यांच्या विकास कामावर आपण खुश आहात, काय म्हणणं आहे? माझं खूप छान, खूप अभिनंदन त्यांचं, कारण वन साईड यावे ना समीर भाऊ आले पाहिजे निवडून, आमचं पूर्ण मत आहे त्यांना, पूर्ण महिला मंडळ। एकूणच आपण महिलांशी सुद्धा बातचीत केली आहे, त्या महिलांचे जे कामं होते किंवा विकासाचे कामं होते प्रभागातले, त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या समीर भाऊ कुनावार यांनी पूर्ण केल्या, त्याबद्दल ते आनंदी आहे आणि समीर भाऊ कुनावारचे अभिनंदन करतात। त्याच्या नागरिकांशी विचारू, समीर भाऊ कुनावारने जवळपास तुमच्या प्रभागाला किंवा वार्डाला 3.5 करोड़ रुपयाचा निधी दिला, त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? भरपूर कामं चालू आहे चांगली। समीर भाऊ कुनावारचं काय म्हणणार, अभिनंदन करणार, काय म्हणणार तुम्ही? अभिनंदन करणार। हे सगळे कामं जे आहे आपले वार्डाचे आज होणार आहे या भूमिपूजनानंतर, त्याबद्दल आपल्याला काय वाटते? धन्यवाद। एकूणच समीर भाऊ कुनावार यांचं अभिनंदन या वार्डातले रवांचे किंवा क्षेत्रातले नागरिक आहे ते करताना दिसत आहे। संत तुकडोजी वार्डमध्ये समीर भाऊ कुनावार यांनी 3.5 करोड़ रुपयाचे विकास कामाचं आज उद्घाटन केलं आहे। आपल्यावर काही नागरिक आहे, वरिष्ठ असे सर आहे, सर मला सांगा, ते मोठ्या प्रमाणात उद्घाटन झालं आहे, 3.5 करोड़ रुपयाचे कामं आपल्या प्रभागात समीर भाऊने आज जे आहे भूमिपूजनाचं उद्घाटन केलं आहे, त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? हिंगणघाटमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्घाटन होत आहे। नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून रस्ते, नाल्या हे जे आरोग्यविषयक सुविधा आहेत तर ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून भाऊ प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नांसुद्धा आम्ही समाधान म्हणजे गुजरा देतो आहे की त्यांचे कामं जे आहेत ते चांगले आहेत, दर्जेदार त्यांनी कामे करावं एवढीच आमची नागरिकांकडून
अपेक्षा आहे. मला सांगा आता आपण ज्या प्रभागात राहता किंवा ज्या वाड्यात राहता जवळपास 3.5 करोड रुपयाच्या वरचा निधी आपल्या सगळ्यात मोठा निधी आपल्या प्रभागाला भेटला त्याच्याबद्दल संतभाऊ कुणावरचं आपण अभिनंदन कराल का? नक्कीच अभिनंदन करू कारण यापूर्वी एवढा मोठा निधी मिळाला नाही आणि रस्त्याची दुर्दशा झालेली होती त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत आहेत ती आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. याबद्दल मी समीर भाऊंचे अभिनंदन करतो आहे त्यांना धन्यवाद देतो आहे. एकूणच आपण संत तुकडोजी वाड्यात आलो यावेळी मोठ्या प्रमाणात 3.5 करोड रुपयाचं उद्घाटन मोठ्या प्रमाणात भूमिपूजन झालं आहे. यावेळेस रहिवाशांना किंवा नागरिकांना आपण ज्या प्रतिक्रिया घेत आहोत या विकास कामाबद्दल भूमिपूजनाबद्दल नागरिक आनंदी आहे आणि ह्या केलेल्या विकास कामाबद्दल समीर कुणावार यांची अभिनंदन करताना नागरिक दिसत आहे. NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी योनुरकर की रिपोर्ट.